नुस्का पाडु नुस्का स्ट्रेस वर्दी गड़िया जगने जाना के चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ तो बाबा रोज उठता ना बसता ना चालू कसरत ही जगता ना चला कट्टा आता मला माहितीये, मला माहितीये तुमच्या दोघींचाही विश्वास बसलाय की मला मला सौमित्र विषयी काही वाटत नाही आणि मी सौमित्र पासून पूर्णपणे मोकळी झालेली आहे. आपलं पोर नशेतच आहे, डोक्यात काहीतरी भरवून घेतलंय, जगा वेगळं काहीतरी. काय ग, काय झालं माझ्या लाडक्या शिष्येला? आताजी मला कस कळलं? मैत्री, माझे शिष्य हा माझ्या जगण्याचाच एक भाग आहेत ग. तू तू तर माझी सगळ्यात लाडकी शिष्य आहेस. सांग मला काय झालं बाळा. बघा ना माताजी, मी काही पण बोलले तरी माईला ते पटतच नाहीये, सौमित्राला पण काहीच कळत नाहीये. नात्यांची गुंतागुंत हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे मैत्री. मला सांग, तुला जो आत्मप्रकाश जाणवलाय तो तू यांच्यामुळे काळवंडू देणारस का? नाही, बिलकुल नाही माताजी. व्हेरी गुड. पण आपल्याला आलेली अनुभूती, सत्याची अनुभूती दुसऱ्याला देणं म्हणजेच तुमची खरी हे आहे ना, गुरुदक्षिणा आहे ना माताजी. म्हणूनच तू माझी सगळ्यात लाडकी शिष्य आहेस माताजी. पण म्हणजे आता मला त्याला हे पटवून द्यावं लागेल. मग हे सांग त्याला, त्याला फोन कर. आत्ता आत्ता करू? चांगल्या कामाला उशीर कशाला मैत्री. फोन
माताजी की जय, जय माताजी की। लावलाय उचलतच नाहीये, झोपला असणार, झोपा काढतात नुसते। प्रत्येक झोपलेल्याला जाग करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते तुला पार पाडायलाच हवं मैत्री। माताजी म्हणजे मी आता त्याच्या घरी जाऊ? हो माताजी की जय। माताजी फोन समुद्र बोल बोल समुद्र। समुद्र मैत्री कसा तू? फर्स्ट क्लास। परत स्वप्न नाही नाही समुद्र थांब ना। का होत मी मैत्री आहे तुला तुला कळत नाही का? तू झोपेतच काय बाय? एक 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 मिनिट। मैत्री तू
तू का आलीस इकडे? हां हे बघ, आपला संबंध संपलेला आहे, आपल्यात जे भांडण आहे ते आपण बाहेर करूयात, इथं घरी नाही यायचं असं. आणि आता इक काय किती वाजलेत, काय वेळ आहे का इथे घरी यायची? काय दारू करत ही गोड नव्हतार, प्लीज. काय चाललं तुझ? काय चाललंय तुझ? मला प्रूव्ह करायचं. काय इकडं बघ ना, मला प्रूव्ह करायचं की आता मी खऱ्या अर्थाने मुक्त. काय चाललंय ते बस? काय मी आता खरंच मुक्त झाले? मैत्री तू केवढी दारू पिऊन आलीस? अरे दारू तो एक दारू, अरे तू चिडू नको यार. अरे माझी माईशी पैज लागली होती. कसली पैज? नाईस क्वेश्चन. मला ती आकृती बोलली, ती आकृती मला बोलली की तुला आता आठवण नाही काय सौमित्राच्या स्पर्शाची? मग काय मी म्हणलं तिला तुला दाखवून देईन म्हणून. आपण काय ऐकत असतो का? आपण दाखवून देणार आता. मग नक्की काय काय करायचंय आपण? चांगले प्रश्न विचारतो तू. डॉक्टर मैत्री. काय करतेस मैत्री? आता आपण असं झोपायचं रात्रभर. ए सौमित्र, मला काहीच होत नाही बघ ना. ए सौमित्र, मी तुला किस पण करू शकते यार. हे बघ मैत्री, तुला जरी काही वाटत नसलं ना तरी मला बरंच काही वाटत. म्हणजे प्रश्न पडतायत मला हजारो, मला ते विचारायचे तुला शांतपणे. काय चाललंय मैत्री तुझ? मैत्री मैत्री हे बघ मित्र, आपण झोपूयात ना असेच रात्रभर. मैत्री हे चुकीचं चाललेलं आहे. सौमित्र मला काही प्रश्न विचार, त्याची उत्तर तू. ए सौमित्र ठोंबरे. विघ्नेश. सौमित्र. अगं विघ्नेश. अरे मच्छर चावता मी आलो. थांब ना तू. मैत्री काय चाललंय? सौमित्र I love you.
I love you. नहीं सापड़ते थी, कहां गई होगी यार? कालचा डोस जरा जास्त झाला नाही ना? फोन भी यहीं पे रख के गई है, बेडरूम में था। कुठे हिमालयात गेली का काय ही मुलगी? अरे कुठे गेली यार मैत्रेयी? नलू, ए नलू, एक कब्बर चहान माझ्यासाठी फर्स्ट क्लास अदरक मारके। ओ बाबा ओ, जरा बघून बसा ना, पाय तुटला असणार ना माझा। अरे केवढं ओरडतो, घाबरलो ना मी किती। ए बाबा ऐक, झोपला। चहा अदरक मारके। कोण झोपलाय इथे? आपले धाकटे चिरंजीव। मग इथे का झोपलाय? मी तोच विचार करतोय। पण मग विचार कसला करताय? पटकन विचारा ना। बर बर बर, ठीक आहे। विघ्नेश, ए बाळा। ओ बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला झोपू द्या ना प्लीज। तू झोप, झोपण्याबद्दल तुझ्या आमची काहीच हरकत नाहीये, पण तुझ्या खोलीत जाऊन आतमध्ये जाऊन झोप ना। नाही, मी गेलो असतो माझ्या खोलीत आतमध्ये, पण माझी खोली जरा एंगेज आहे, मी तिथं नाही जाऊ शकत आता। का, काय झालं? अहो दादाचा रोमन्स चालू आहे ना तिथं। काय? तरी मी तुम्हाला म्हंटल होतं या पोराचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये, पण नाही नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच नाही। आज सकाळपासून तो घरात नाहीये, कुठे गेला सांगितलंय तुम्हाला? नाही अहो, नाही नाही काय म्हणते, पण ठेवा ते, चला। गाईज एक मिनिट, एवढं व्हायलंट का होताय तुम्ही? आणि त्यांना जरा स्वतःची प्रायव्हसी द्या रे, दादा आता मोठा झालाय। काय तुम्ही, आणि मी आहे ना, कशाला काळजी घेता तुम्ही? आरामात मी आहे तुमच्यासोबत। ए अरे आई आई ऐक ना, ए आई, काय झोप मोडली अरे आणि अक्क काय शिका आहे? आई नाही, मला कोणीही अडवायचं नाही। आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकते मी। अरे आपल्या घराचे संस्कार म्हणून काय आहेत की नाही? असे संस्कारांना ना असं धुळीला मिळवणारे जे लोक आहेत ना, त्यांना त्यांना अद्दल घडवायलाच पाहिजे। घडलीच पाहिजे, बरोबर आहे आई। त्यांना मॉरल पॉलिसिंग असं म्हणतात। पोलिसांचा काय संबंध आहे इकडे? घर आहे की धर्मशाळा आहे ही? पोलीस कुठून आले? हो म्हणजे धर्मशाळेत हे सगळं असं चालतं का बाबा? जरा मला पत्ता दे धर्मशाळेचा। मी आई, अग आई, काय काय तुमचं काय काय चाललंय? वा, मलाच विचारतोयस कधड्या। काय? आधी माझं लेकरू होतास की नाही, आता टोणगा झालाय। अग आई, एक असं डायरेक्ट असं येणं रूम मध्ये चुकीचं दिसत ना। चुकीचं दिसतंय? तू जे वागतोयस ना ते चुकीचं आहे। हो मी विघ्नेश काय? नाही, चूक तर तुमची झालीय 17 वर्षांपूर्वी, हे खरं आहे, पण कसं आहे, काय काय चुका फार सुंदर असतात, तसा मी एक आहे। आई हा अजून तिथेच अडकलाय ना, बाहेरच येत नाही। बघ तरी, अरे कार्ट्या,
अरे तू रोज वेगवेगळ्या मुली घेऊन येतोयस घरात, ते घाणेरडंय. अगं आई काय बोलतेस तू हे? आईच्या गावात नलू. अगं हे बघ, आईच्या गावात असं ती म्हणाली, ती आपली मैत्री. मैत्री? अरे वा 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 वा. अगं मैत्री, हे दाद्या सांगायचं नाही का मग ही मैत्री आहे इकडे म्हणून? अगं काय आई, आधी सांग. आई मी तुला तसला वाटलो का ग? नाही सुमित्र, काय झालंय माझ्या आता लक्षात आलंय, तुझ्या आईला असं वाटलं की तू आज चेंज म्हणून कोणतरी वेगळीच घेऊन आलायस. आई हे नाही, तुमच्याकडून या अपेक्षा नव्हते हो मला. अरे तिला काय वाटतं, मी काय शिकणार, बोलून दाखवलंय मी. शी ओ काय काय विघ्नेश काय बोलतात बघ, काय काही काय काय असं काही नाही वाटलं, हे नाही फक्त असं वाटलं की अरे देवा आता यांचं परत ब्रेकडाऊन झालं, आता काय पण नाही झालेलं, सगळं कसं व्यवस्थित आहे. इतकं बरं वाटतंय माहितीये का मला बाळा, त्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते हा का. काय काय अरे काय मला काय विचारतो काय म्हणून, अरे वेड्यात ह्यांना प्रायव्हेटी नको का थोडी? देऊ देऊ, चला चला. अहो चला 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 चल चल चला चला चल तू चला लोक घरात. आ